नमस्कार मंडळी, मी अश्विनी अश्विनी होममेकर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे। तर आज आपण एकदम कुरकुरीत अशी शेव बनवणार आहोत। ही शेव खायला जितकी मस्त आहे ना, तितकीच बनवायलाही सोपी आहे। बघा किती छान एकदम कुरकुरीत झालेली आहे, एकदम परफेक्ट अशी शेव तयार होते। बघा तुम्ही किती एकदम कुरकुरीत झालेली आहे। चला तर मग पाहूयात। तर या ठिकाणी मी 1 किलो बेसनाची शेव बनवणार आहे। इथे माझं घरातलंच बेसन आहे, 1 किलो बेसन घेतलेलं आहे। घरची डाळ दळून घेतलेली होती, त्याचंच बेसन आहे। तुम्ही विकतचंही बेसन वापरू शकता। बेसन पीठ गाळून घेतलेलं आहे, त्यामध्ये तांदळाचं पीठ घालत आहे मी 100 ग्रॅम। तांदळाचं पीठ घातलं ना, शेव आपली कुरकुरीत खूप छान तयार होते। त्यानंतर 2 चमचे लाल तिखट घालते। लाल तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घालू शकता। 1/2 चमचा हळद घालायची आहे, खूप जास्त हळद नाही घालायची। आणि छोटा 1/2 चमचा हिंग घातलेला आहे मी, हिंगही खूप जास्त नाही घालायचे। आणि चवीनुसार मीठ घालायचे। साधारण इथं 1/2 चमचा मीठ घातलेला आहे मी, कमी जास्त तुम्ही मीठ घालू शकता चव बघून। आता हे मिक्स करून घेणार आहोत आपण पीठ पूर्ण। बरोबर 1 किलो पिठाची शेव केलेली आहे मी इथे बेसन पिठाची। तर या ठिकाणी भरपूर असा लसूण सोलून घेतलेला आहे मी, एक मूठ भरून लसूण घेतला आहे। 2 चमचे ओवा आणि 2 चमचे जिरे घेतलेले आहेत। आता आपल्याला हे सर्व मिक्सरला पाणी घालून बारीक करून घ्यायचं आहे। पाणी घालून ह्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। बघा या ठिकाणी बघा, हे पाणी घालून मी बारीक करून घेतलेलं आहे। आता हे आपण गाळून घेणार आहोत। 1-2 वेळा मी हे गाळून घेते। परत एकदा ह्याचा जो चोथा निघालेला आहे ना, त्यामध्ये आणखी एकदा पाणी घालणार आहे आणि परत गाळून घेणार आहे। म्हणजे आपण ज्यावेळेस शेव बनवतो त्यावेळेस शेवमध्ये हे अडकत नाही, म्हणून आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे। बघा या ठिकाणी हा चोथा निघालेला आहे, त्यामध्ये परत पाणी घालायचे आणि नंतर मिक्सरला हे फिरवून घ्यायचे। 1-2 ते 3 वेळा हे करायचं आहे। दिवाळी म्हटलं की शेवची उडा तर आधी येतो आणि खूप मस्त शेव लागते। लसूण घातलेली शेव खायला तर खूप छान लागते, एकदा नक्की करून बघा। बघा या ठिकाणी अशा पद्धतीने मी पूर्ण पिळून घेतलेला आहे, याचा चोथा पूर्ण निघालेला आहे। खूप बनवायला सोपी आहे ही शेव। बघा आता हे एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे मी। आता एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करत आहे मी। 6 चमचे तेल घेतलेलं आहे मी 1 किलो बेसनसाठी। 6 चमचे तेल आपल्याला एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि आपल्याला मोहन घालायचं आहे पिठामध्ये। याला मी पूर्ण कडकडीत गरम करून घेतलंय। आता आपण हे घालून घेणार आहोत आणि छान मिक्स करून घ्यायचं। नंतर सगळ्या बेसन पिठाला तेल लागलं पाहिजे, एकदम एकजीव करून घ्यायचं, चोळून घ्यायचं। खूप पटकन ही शेव बनवल्या जाते, अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होते। बघा हे अशा पद्धतीने आपण पिठाला सर्व तेल मिक्स करून घेणार आहोत। याची मूठ बनली पाहिजे, बघा दाखवते मी आता तुम्हाला। तुम्ही या ठिकाणी सपक शेवी बनवू शकता, फक्त लाल तिखट टाकायचं नाही। तीही शेव छान लागते मुलांना खाण्यासाठी। तर जे आपण लसूण आणि जिरं ओव्याचं पाणी केलेलं होतं ते घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि वरून आता गरजेनुसार पाण्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला याचं छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं करून घालायचं, एकदम जास्त घालायचं नाही। अगदी परफेक्ट अशी ही शेव तयार होते, एकदम कुरकुरीत। यामध्ये थोडंसं आपण तांदळाचं पीठ वापरल्यामुळे ना एकदम शेव कुरकुरीत तयार होते। तर बघा या ठिकाणी मी आता हे पीठ मळून घेते। आपल्याला हे पीठ पातळच मळून घ्यायचं आहे, खूप जास्तही घट्ट मळायचं नाही, नाहीतर शेव पाडायला त्रास होतो आपल्याला, जड जातं। बघा या ठिकाणी अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं आहे, एकदम असं पातळ आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे। खूप जास्त पातळही नाही आणि खूप घट्टही नाही आहे। बघा मी दाखवल्याप्रमाणे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता सोऱ्याला तेल लावून घेते आणि मीडियम साईजची आपल्याला शेव बनवायची आहे। तर या ठिकाणी मी तेल लावून घेते सगळीकडे सोऱ्याला आणि अशा पद्धतीने चमच्याच्या साह्याने आपण पीठ भरून घेणार आहोत। एका बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे का बघायचं। आणि गॅस बारीक करायचा, फुल गॅस ठेवायचा नाही।
आणि थोडंसं आरामातच करायचं. तेलाची वाफ जी असते ना ती खूप जोरात भासते, त्यामुळं थोडं आरामात शेव काढून घ्यायची आपल्याला तेलामध्ये. बघा अशा पद्धतीने मी दाखवल्याप्रमाणे आपण शेव काढून घेणार आहोत. आणि लगेच चमचा लावायचा नाही, खालून शेव थोडीशी कडक झाली की मगच उलटायची, नाहीतर लगेच शेव तुटते. तर बघा या ठिकाणी मस्त अशी आपली शेव तेलामध्ये काढून तयार आहे, अगदी परफेक्ट अशी शेव होते. थोडासा गॅस मीडियम करायचा आता आणि छान खालच्या बाजूने शेव तळू द्यायची. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आता याला आपण बघा अलगद असं खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करणार आहोत. थोडंसं बघा कडक झालेली आहे, आरामात करायचं. तुम्हाला जर चकलीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर आपण आपल्या चॅनलवरती चकलीचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. तिथं आपण रव्याची चकली बनवली आहे, ज्वारीच्या पिठाचीही चकली बनवलेली आहे आणि भाजणीचीही चकली बनवलेली आहे, तर नक्की बघा. तर बघा या ठिकाणी आपल्याला शेव छान अशी तळून घ्यायची आहे, मीडियम गॅसवरती तळायची. फुल गॅसवरती तळे की लगेच करपते. तर या ठिकाणी बघा जरा तेलाचा फेसही कमी झालेला आहे, म्हणजे आपली शेव तळून तयार होत आहे. तर झालेली आहे, आता याला मी काढलेला आहे. तर मस्त अशी आपली शेव तयार झालेली आहे. अशाच पद्धतीने मी सर्व शेव करून घेतलेली आहे. खूप छान शेव झालेली होती, अगदी कुरकुरीत आणि एकदम परफेक्ट आणि चवीला तर अप्रतिम. बघा या ठिकाणी मस्त अशी आपली शेव तयार झालेली आहे. तर खूप मस्त शेव झालेली आहे, नक्की बनवून बघा. व्हिडिओच्या आधीही मी तुम्हाला दाखवलं होतं किती छान एकदम कुरकुरीत शेव तयार झालेली होती. नक्की बनवा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.